होत आहे आणि ह्या जादुई पेटीमधन आम्ही 35 लाख रुपये कसे कमवू शकतो हे तुम्हाला आम्ही दाखवतो. मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे तिथे काय उणे आणि जगात जर्मनी आणि भारतात परभणी या दोन शहरामधून बिझनेस आयडियाची माहिती घेणार आहे, ज्यापासून तुम्ही महिन्याला 2 ते 3 लाख रुपयेसुद्धा अगदी आरामात कमावू शकता. जसं थंबनेलवर तुम्हाला जादुई पेटी दिसली, एका पेटीपासून सुद्धा 2 ते 3 लाख रुपये कसे कमावले जातात याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. यामध्ये आपण ज्या ठिकाणी काम केलं जातं प्रत्यक्ष कस्टमरच्या साईट पण व्हिजिट करणार आहे. तर तुम्ही आता कांगणे सरांची बाईट बघितली, त्याचप्रमाणे पूर्ण परभणी आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कुठं कुठं काम चालतं आहे याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. मंडळी, आत्ता आपण होतो परभणीमध्ये आणि परभणीवरनं आपण थेट आलेलो आहे पुण्यामध्ये. याचं कारण असं की एक महिला पण हा व्यवसाय करू शकते. तर आपल्यासोबत आहेत मनाली मॅडम. तर बऱ्याच महिला घरातून हा व्हिडिओ बघत असतील, ते पुणे असेल, ते लातूर असेल, ते मुंबई असेल, महाराष्ट्रातली कुठलीही जागा असेल, तर त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये काय सांगाल? एक तर प्रत्येक घरातल्या स्त्री, आज घराघरातली स्त्री ही वर्किंग वुमन आहे आणि वर्किंग वुमन असली की तिच्याकडे घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे, साफसफाई करायला वेळ नाही आहे. आणि आपली जी प्रोडक्ट आहेत ही पूर्णपणे मेंटेनन्स फ्री आहेत, इझी टू यूज, इझी टू वॉश, त्याला जास्त काही लक्ष द्यावं लागत नाही, साफसफाई करावी जास्त लागत नाही. त्यामुळे महिला कॉन्फिडेंटली बाहेरही काम करू शकते आणि घरात येऊनही कॉन्फिडेंटली ती परत वावरू शकते. नक्की जर कोणी महिला हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी माझा सल्ला हा असेल की तुम्ही तुमच्या एरियातून अगदी कमी पैशामध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. 35 लाख रुपये ऐकून काही लोकांचे डोळे नक्कीच पांढरे झालेले असतील की 35 लाख रुपयांचा बिझनेस झालेला आहे, याच्यामध्ये थोडी तरी खरी असण्याची शक्यता आहे का हे पूर्ण खरं आहे? नाही आहे, पूर्ण खरं आहे, पूर्ण खरं आहे. तर आपल्यासोबत आहेत परभणीमधून गौरव सर, जे की हा व्यवसाय करत आहे. तर साहेब सांगा, कुठला व्यवसाय आहे, कसा काय तुम्ही करताय आणि कसे काय आपले मराठी बांधव करू शकतात? नमस्कार मंडळी. हा जो बिझनेस आहे हा आहे इंटिरियर रिलेटेड बिझनेस सर. आज मार्केटमध्ये किंवा कुठेही तुमच्या परिसरामध्ये म्हणा, अनेक प्रचंड कन्स्ट्रक्शन चालू आहेत, रिनोव्हेशन चालू आहेत आणि ही गोष्ट सर न थांबणारी गोष्ट आहे सर. आज लोकांना काही ना काही रिनोव्हेट करायचं आहे, नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हटलं तर काही ना काहीतरी अट्रॅक्टिव्ह करायचं आहे, जेणेकरून आपलं घर म्हणा, आपलं ऑफिस म्हणा, जगापेक्षा वेगळं दिसलं पाहिजे आणि सुंदर दिसलं पाहिजे. बरोबर आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये हा असतो की बाबा माझं घर एकदम सुंदर दिसलं पाहिजे. तर त्याच इन्स्पिरेशननी म्हणा किंवा मोटिवेशननी म्हणा, बिझनेस बेंच या कंपनीने हा स्टेप घेतला आहे सर. बिझनेस बेंच ही कंपनी जी आहे ही इंटिरियर आणि एक्सटिरियर दोन्ही प्रोडक्ट्समध्ये डील करते सर. आता रिसेंटली आपण एक्सटिरियरमध्ये पण काही नवीन प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत सर आणि अतिशय सुंदर प्रोडक्ट्स आहेत सर. एक एक करून मी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टची माहिती देतो, काय प्रोडक्ट आहे, कसं आहे, यूज काय आहे, या सगळे जी प्रोडक्ट्सची रेंज आपली काय आहे हे सगळं आपण एक एक करून आपल्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करूया सर. तर चला मंडळी, या ठिकाणी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, व्हिडिओला नक्की पूर्ण बघा. कारण व्हिडिओ जरी मोठा असला तरी तुमच्या फायद्याचा आहे, तुमच्या कमाईचा आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला लक्षात घ्या, माझे या रोडला, मी जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेस माझं स्वप्न होतं या रोडला माझं ऑफिस असावं आणि मग आता ऑफिस बनवायचं आहे. तर आपण कोणाकडे गेलं की नाही म्हणले छत्रपती संभाजीनगरचे डिझायनर बोलवा, मुंबईहून डिझायनर बोलवा, पुण्याहून डिझायनर बोलवा. आणि मग मी एक गोष्ट पाहिली, सहज परभणीच्या वसमत रोडला जात असताना परभणीमध्ये श्री बालाजी एंटरप्राइजेस आमचे मित्र आहेत गौरव, आणि खूप चांगलं काम करतात. त्यांनी ही ऑफिसची डिझाईन त्यांनी सुचवली, मी इथं आलोही नाही, हे ऑफिस पूर्ण रेडी झाल्यावर मी आलो आणि तुम्हीच पहा त्यांनी कसं केलं. हे पूर्ण पत्राचं शेड होतं त्याच्यात, आता तुम्ही पत्राचं शेडही वाटणार नाही. ही पूर्ण एसीची अरेंजमेंट असेल, त्याच्यानंतर सीसीटीव्ही कुठं फिट करायची, फोटो कोणता कुठं असेल, गजबज वाटलं ना पाहिजे, काच कसा करायचा आहे, बसण्याची सिस्टीम कशी आहे, आपण खुर्चीवर बसल्याच्या नंतर पायाला त्रास होणार नाही, त्याला अटॅच कसं करायचं, ह्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या डिझाईनने केल्या. तुम्ही इतर ठिकाणी सोफा पाहता, सोफा कसा असतं एक साईड असतो, पण तो सोफा बसण्याची सिस्टीम परभणीत म्हणजे महाराष्ट्रात कोणी ठेवलं नसेल, तर त्यांनी केलेली डिझाईन आहे. म्हणून परभणीत पण आपण आपल्या स्थानिक उद्योजक असतात त्यांना सहकार्य करायला पाहिजे, त्यांचं
त्यांचं सहकार्य लाभून घ्यायला पाहिजे, त्यांची सेवा आपण उपभोगायला पाहिजे आणि त्याला साथ द्यायला पाहिजे. आज आपण प्रत्येक बिझनेस ऑनलाईन करालो पण शर्ट फाटल्याला निघलं, खराब निघलं, तर ते आपल्याला परत नाही करता येईल. स्थानिक व्यापाऱ्याने आपल्याला सहकार्य केले, म्हणजे उधार घ्यायचं तेव्हा आपल्या स्थानिक व्यापाऱ्याकडे जायचं आणि जेव्हा आपल्याकडे थोडा पैसा आला की माजूर यावाने ऑनलाईन वस्तू मागवायच्या, तर तिथे कुठे ते आपल्या स्थानिक व्यापाऱ्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. आपले लोक आपण मोठे केले देणाऱ्या काळात आपण पण मोठे होणार आहेत. म्हणून बालाजी एंटरप्राइजेस यांनी हे जे काही ऑफिससाठी डिझाईन केली आणि आमच्या पोरांनी बहुतांश गोष्टी याच्यातल्या गिफ्ट दिलेल्या आहेत त्या लेकरांचे बालाजी एंटरप्राइजेस आमचे मित्र गौरव यांचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला आणि त्यांच्या बिझनेसला भरभरून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच मंडळी, आता आपण बोलूया आपल्या मूळ व्यवसायाकडे. तर सर, समोरचं जे काही प्रोडक्ट दिसत आहे, कुठलं प्रोडक्ट आहे, याचा वापर कुठे केला जातो याविषयी थोडंसं. सर, याची साईज जी आहे हे 3x8 feet साईज आहे सर याची पूर्ण. सर, आपण ह्याला म्हणतो स्टोन कोटेड रूफिंग. आता तुम्ही हे जुन्या घरामध्ये कौलारूचे घर बघितले असताल, बरोबर आहे? बरोबर. मातीचे कौलारूचे घर असायचे, तर त्या सेम सिस्टीम मध्ये आपण हे नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं आहे, ह्याला म्हणतो आपण स्टोन कोटेड रूफिंग. हे पूर्ण जे मटेरियल आहे, दगडाचे चुरी आणि टीन जी आय असे 9 प्रकारचे एलिमेंट्सनी तयार झालेला आहे. त्याचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो? सर, हे म्हणजे तुमच्या फार्म हाऊस मध्ये तुम्ही युज करू शकता. तुमच्या टीन शेड मध्ये पार्किंग करायची आहे तुम्हाला, तुम्हाला टेम्पररी स्ट्रक्चर करायचं आहे. आता मेन ह्याचा फायदा म्हणजे काय, आता नॉर्मल पत्राचे पण घर आपल्याकडे असतात भरपूर ठिकाणी, काही काही लोकांचे स्लॅब वगैरे असतात सर, त्यांना कमी खर्चामध्ये टीन शेड वगैरे टाकून त्यांना स्ट्रक्चर उभं करायचं असतं. त्याची लाईफ किती आहे? याची लाईफ सर, याची लाईफ 20-25 वर्ष लाईफ आहे. 10 वर्ष कंपनीने याची गॅरंटी दिलेली. जे स्टोनची जी कोटिंग आहे, त्या कोटिंगची 10 वर्ष लाईफ दिली आहे कंपनीने. मेन फायदा म्हणजे हा स्टोन कोटेड रूफिंग म्हणजे कसं आहे सर, टेम्परेचर जे आहे ते 10 डिग्री सेल्सिअसनी कमी होणार. आणि आपल्याला माहीत आहे की पत्राचे घर किती गरम होतात, तर त्याचा मेन फायदा आहे की सर टेम्परेचर कंट्रोल करतं. दुसरी गोष्ट सर, पावसाळ्यामध्ये सर आपल्या पत्राच्या घरावर किंवा कुठल्याही पत्राच्या स्ट्रक्चरवर म्हणा, पाण्याचा एकदम आवाज भरपूर येतो सर, तडतड तडतड तड म्हणून सर, तो आवाज पण ह्याच्यामध्ये कमी होईल. प्लस ॲस्थेटिकली घ्यायचा लुक प्रीमियम येणार सर, असा लुक तुम्हाला असं करून भेटणार नाही बघायला सर. नक्कीच मंडळी, तुम्ही तुमच्या गाडीच्या पार्किंगसाठी, तुमच्या घराच्या छतासाठी पत्रा म्हणून सुद्धा या प्रोडक्टचा वापर करू शकता, जेणेकरून यामध्ये हीट पण कमी आहे आणि हे प्रोडक्ट वापरण्यासाठी सुद्धा खूप सुंदर दिसत आहे, जेणेकरून तुमच्या घराला पण एक चांगला लुक येणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये जो काही आवाज होतो, म्हणजे उन्हाळ्यामधली गर्मी पण कमी करतो आणि पावसाळ्यातला आवाज पण कमी करतो थोडक्यात सर. आता आपल्याचा जो दुसरा प्रोडक्ट आहे तो आहे वूड सेलिंग किंवा सोफिट सेलिंग पण आपण ह्याला म्हणतो सर. आपण हे सिलिंग पूर्ण प्रकारे फ्लेक्झिबल आहे सर, कलर कोटिंग जी केलेली आहे सर, ह्याला कलर फेड होणार नाही, दिसायला एकदम प्रीमियम लुक देणार. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रोफाईल लाईट्स पण यूज करू शकता सर, प्लस हे तुम्ही वॉल आणि सिलिंग दोन्हीमध्ये यूज करू शकता सर, ना की ओनली फॉर सिलिंग. मार्केटमध्ये जे सिलिंग भेटत आहेत सर आपल्याकडे, ते हे अशा प्रकारचे सिलिंग आहेत सर, जे की असतात पूर्ण पोकळ सर. आता तुम्ही मार्केटमध्ये बरेचसे किस्से ऐकले असतात सर, आमच्या घराची सिलिंग पडली आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे, तर का? तर हे असल्या प्रकारचे सिलिंगमुळे सर. आता तुम्हाला ह्याची स्ट्रेंथ दाखवली तर बघा, सर तुटली सर, वारा आला, प्रेशर आलं, सिलिंग खाली पडली सर. पण आपल्या सिलिंगमुळे तसं नाही आहे सर, आपल्या सिलिंगची जे इंटरलॉकिंग जी आहे ती जे स्ट्रीपमध्ये आहे सर पूर्ण. आता तुम्हाला दाखवतो सर, हे आहे ह्याच्यामध्ये हे असे ॲक्सेसरीज होतं सर, ह्याला म्हणतो आपण एच स्ट्रीप सर. तुम्ही कलर बघा, क्वालिटी बघा, खूपच सुंदर दिसत रे हे प्रोडक्ट. अजून ह्याच्यामध्ये तुम्ही सर्क्युलर कॉलम पण तुम्हाला कवर करायचं असेल सर, तुम्ही हे पूर्ण राऊंड कॉलम पण ह्याच्यामध्ये तुम्ही कवरअप करू शकता सर. सर, आपला हा नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे त्याला म्हणतो आपण WPC एक्सटेरियर. आता हे जे मी मागे जे तुम्हाला मी दाखवलंय त्या WPC इंटिरियर गेट सर, हे जे आहे एक्सटेरियर गेट सर, ह्याला ऊन पाणी पाऊस सगळं जमतं सर, एकदम रफ अँड टफ मटेरियल आहे सर. याची सर लाईफ किती आहे ह्या प्रोडक्टची पण? सर, याची 20-25 वर्ष लाईफ आहे सर. बऱ्याच लोकांच्या डोक्याच्या वरून जात असेल, मला याचा सांगायचा वापर कुठे कुठे आणि कसा केला जाऊ शकतो? सर, ह्याचा जे वापर आहे तुम्ही बिल्डिंगच्या इलिव्हेशनमध्ये यूज करू शकता,
कंपाऊंड वॉल बांधू शकता सर तुम्ही याच्यामध्ये? समजा तुमची जुनी भिंत आहे, त्या भिंतीवर तुम्ही माउंट करून कंपाऊंड वॉल तयार करू शकता सर. परत तुम्हाला हे रियुजेबल मटेरियल सर, तुम्हाला कुठं वाटलं की बाबा हे मला परत काढून दुसरीकडे वापरायचं आहे तर तेही वापरू शकतो आपण सर याच्यामध्ये. तर हा जो प्रोडक्ट आहे याची साईज काय आहे सर? हा प्रोडक्ट जे आहे सोफेट पॅनल किंवा वुड सेलिंग पॅनल म्हणतो आपण ह्याला, ह्याची साईज आहे 9.5 फूट बाय 1 फूट. ठीक आहे, आणि हा जो नेक्स्ट प्रोडक्ट आहे याविषयी याची साईज सर हे WPC एक्सटिरियर, ह्याची 8 इंची रुंदीला आणि 9.5 फूट हाईटला सर. हा जो समोरचा प्रोडक्ट दिसतोय खूप सुंदर आणि आपल्या ज्या रूम आहेत किंवा ऑफिसेस आहे किंवा कार्यालय आहे त्या ठिकाणी खूप रिच लुक देणार आहे, तर नेमका हा काय प्रकार आहे, कुठलं प्रोडक्ट आहे, काय म्हणतात याला? सर ह्याला आपण म्हणतो WPC फ्लुटेड पॅनल. हे WPC फ्लुटेड पॅनल सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळ्यात जास्त याचा वापर सर आपण TV युनिटमध्ये करतो, वॉल हायलाइटिंग पर्पजसाठी करतो, पार्टिशन वॉल्समध्ये करू शकतो, सिलिंगमध्ये करू शकतो सर, प्रोफाईल लाईट्स याच्यामध्ये आपण वापर करू शकतो कुठलीही वॉल हायलाइट करण्यासाठी सर, बेडरूमच्या बॅकसाईडला म्हणा किंवा सोफ्याचा बॅकग्राऊंड आहे म्हणा, आणि खूप ड्युरेबल प्रोडक्ट आहे सर. याची आयुष्य किती असेल सर, किती वर्षापर्यंत टिकू शकतं सर? हे 8 ते 10 वर्ष आरामात टिकू शकतं सर. आणि याची जी साईज जी आहे सर ही 9.5 फूट बाय 8 इंच आहे. ह्याच्यामध्ये सर आपल्याकडे 2 मॉडेल आहेत, ह्याला म्हणतो आपण 28 mm मॉडेल, आणि जे दुसरा मॉडेल जे आहे त्याला म्हणतो आपण 24 mm मॉडेल. त्याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत, हा आहे 28 mm मॉडेल आणि हा आहे 24 mm मॉडेल. दोघांच्या थिकनेसमध्ये सर फरक असतो, हा 28 mm मॉडेल, हा 24 mm मॉडेल सर. दोघांची हाईट सेम असते, 9.5 फूट बाय 8 इंच, 9.5 फूट बाय 6.5 इंच सर. सर हे जे समोरचं प्रोडक्ट दिसतंय याला बघितलं तर कोणीही म्हणेल की घरामध्ये लावलेली ही टाईल्स आहे, टाईल्सचा हा नवीन प्रकार आहे, तर नेमकं हा कुठला प्रोडक्ट आहे जो इतका सुंदर दिसतोय? सर आपण ह्याला म्हणतो वुडन फ्लोरिंग सर. हे म्हणजे अशा प्रकारे सर ही याची सॅम्पल आहे सर, 8 mm थिकनेस असते सर याची वुडन फ्लोरिंगची, विथ फोम आहे सर. हे तुम्ही इंटरलॉकिंगमध्ये जे तुमची जुनी टाईल्स आहे घरामध्ये सर त्याच्यावर तुम्ही हे इन्स्टॉल करू शकता इंटरलॉकिंगमध्ये सर. ह्याला पेस्टिंग वगैरेची काही गरज पडत नाही सर. ह्याचा मेन फायदा म्हणजे काय सर, तर हे हिवाळ्यात गरम असते, उन्हाळ्यात थंड असते. बरेच लोक म्हणजे आम्ही घरामध्ये टाईल्स वापरतो किंवा ऑफिसमध्ये टाईल्स वापरतो, तर हा प्रोडक्ट आम्ही का वापरावा याविषयी थोडंसं सर? ह्याचं मेन कारण म्हणजे काय सर, आज आपल्या घरामध्ये वयस्कर माणसं असतात सर, आपल्या घरामध्ये टाईल्स लागलेली असते, चुकून पाणी वगैरे पडलेलं असताना आपल्या घरामध्ये बरेचसे किस्से होतात की पाय घसरून आपण पडलो, तर ह्याच्यावरती तसा प्रसंग काही होणार नाही सर. हे अँटीस्किड आहे सर, म्हणजे पाय घसरणार नाही पाणी पडलं तरी. तर सर हा जो प्रोडक्ट दिसतो आहे पॉलीग्रेनाइट शीट, मार्केटला बऱ्याच लोकांनी याचं नाव पण ऐकलं असेल आणि मार्केटला एकदम धुवादार प्रकारे हे पॉलीग्रेनाइट शीट चाललं पण आहे, नेमकं कुठलं प्रोडक्ट आहे, काय काम करतं याविषयी थोडस सर? जसं तुम्ही ह्याचं नाव ऐकलं पॉलीग्रेनाइट शीट सर, हे पॉलीग्रेनाइट शीट आज मार्केटमध्ये एवढं धूम मचवतोय, म्हणजे पेंट आणि पुट्टी ह्याचा विषय बंद. आज लोक इंटिरियर मध्ये एवढं खर्च करतायत, पेंट पुट्टीवर एवढं खर्च करतायत, परत त्याला मेंटेनन्स पण आलं सर, पण आपल्या पॉलीग्रेनाइट शीटला काही सर? सर याची लाईफ किती, एक वेळ जर कोणी असं भीतीवरती समोर दिसते लावलं तर किती वर्ष हे चालू शकतं पॉलीग्रेनाइट शीट? सर कंपनीने 15 इयर्स वॉरंटी दिलेली आहे सर याच्यामध्ये. दर म्हणजे जर बघायला गेलं ना तर आपला कलर जो घराचा आहे 4-5 वर्षानंतर उतरला जातो किंवा पुट्टी खराब झालेली असते, परंतु ही 15 वर्षाची वॉरंटी गॅरंटी जर कंपनी तुम्हाला देत असेल आणि एवढा जर रिच आणि सुंदर लुक तुमच्या घराला, तुमच्या ऑफिसला, तुमच्या कार्यालयाला जर येत असेल तर नक्कीच हा व्यवसाय मार्केटला चालू शकतो. तर व्यवसायावर सर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, जर समजा तुमच्याकडनं कोणी डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप या प्रोडक्टची घेतली, तर ह्या जी भीती आहेत यावरती हे प्रोडक्ट कसं चिटकवायचं, कसं लावायचं त्या लोकांनी याविषयी थोडस सर? आता जसं तुम्ही प्रश्न केलाय, ह्याला जे कारीगर लागतात सर ते आपले लोकल कार्पेंटर लागणार सर आपल्याला. ह्याच्यामध्ये काही अवघड काही असं काही काम नाही आहे, जे रेग्युलर जे कार्पेंटर जे काम करतात हे पण ते सेम काम करणार आहे. दोघांमध्ये नेचर ऑफ वर्क सेम आहे सर,
ते तुम्हाला कुठल्याही लोकल कारपेंटरने तुम्ही हे काम करून घेऊ शकता सर. हे खूप सुंदर दिसत आहे सर. हे ह्या पट्टीविषयी थोडंसं, कारण बऱ्याच ठिकाणी ही पट्टी मला वापरताना दिसलेली आहे सर. ह्याला आपण म्हणतो ॲल्युमिनियम ॲक्सेसरीज किंवा ॲल्युमिनियम बिडिंग. आपण हे प्रत्येक कॉर्नरमध्ये जॉईंट्समध्ये वापरतो. ह्याचं मेन पर्पज म्हणजे आता एक तर तुम्ही बघताय की बाबा हे किती सुंदर दिसतोय, पण ह्याचा पर्पज असं पण आहे की बाबा दोन शीट मधले जे जॉईंट्स असतात, गॅप्स असतात, तेही कव्हर करतं. सर मी तुम्हाला पॉलिग्रेनाइट शीटची साईज आणि थिकनेस सांगू इच्छितो. ह्याची साईज जी आहे सर 3 mm थिकनेस आहे, 4x8 फुल साईज आहे, जी प्लायवूडची साधारण आपली जी साईज असते सेम साईज सर, स्टँडर्ड साईज 4x8 सर. तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा जो प्रोडक्ट आहे पॉलिग्रेनाइट शीट, याची काय खासियत आहे सर? याची खासियत म्हणजे मेंटेनन्स फ्री आहे सर. आज आपण पेंट पुट्टीवर एवढं खर्च करतो सर प्लास्टर झाल्यानंतर, आपल्याला प्लास्टर झाल्यानंतर पेंट पुट्टी करायची गरज नाही, तिकडे आपला पेंट पुट्टीचा खर्च वाचला सर. पुढं मेंटेनन्सला काही त्रास नाही सर. 10-15 वर्ष याच्या कंपनीने गॅरंटी दिलेली, वॉरंटी दिलेली आहे की बाबा याचं इंडोरमध्ये काही कलर फेड होणार नाही. फायर रेझिस्टन्स आहे सर, प्लस तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रिल करू शकता, टाईल मार्बल सारखं क्रॅक मारणार नाही, तडका मारणार नाही. प्लस वॉटरप्रूफ आहे सर, तुम्ही पाण्यामध्ये 24 तास पाण्यामध्ये ठेवून पण ह्याला ठेवलं तरी ह्याला काही होणार नाही सर, पाणीने सडणार नाही, कीड लागणार नाही सर. टर्माइट फ्री आहे, टर्माइट प्रूफ आहे. नक्की सर, खूपच सुंदर आणि चांगलं प्रोडक्ट आहे. आणि जर बघायला गेलं म्हणजे तर मार्केटमध्ये असे कुठली जागा नाही की ज्याचा वापर होऊ शकत नाही. नवीन कंस्ट्रक्शन किती बनत आहेत, नवीन घरं किती बनत आहेत, कार्यालय आहेत, ऑफिस आहेत, हॉस्पिटल आहेत, दवाखाने आहेत, म्हणजे जवळपास प्रत्येक ठिकाणी आपण या प्रोडक्टचा वापर करू शकतो. आजकाल जर बघायला गेलं कुणालाही आपलं घर साधं राहावं असं वाटत नाही, प्रत्येक जण आपल्या इंटेरियरवर खर्च करतच असतो. जर तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळले तर नक्की त्या व्यवसायाला इतकी डिमांड आहे की येणारे हजारो नाही लाखो वर्षापर्यंत सुद्धा हा व्यवसाय चालू शकतो. कारण प्रत्येकाचं घर आहे, प्रत्येकाचं कार्यालय आहे, प्रत्येकाचं ऑफिस आहे, म्हणजे जेवढा अन्न पाणी वस्त्र निवारा गरजेचा आहे तितकाच हा व्यवसाय आपल्या गरजेचा आहे, कारण यामध्ये निवारा पण येत. तर आपण आता आलो आहे पुण्यातल्या लोहगाव या एरियामध्ये. इथे आम्ही हे जे प्रत्यक्ष काम केलेलं आहे ते काम तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. हे आहे लोहगावमधलं एक पार्लर, त्याच्या या ओनर आहेत सीमा मॅडम. तर आपण त्यांच्याशीच त्यांनाच विचारूया की त्यांना हे काम कसं वाटलं, कसं आवडलं. एक हॅप्पी कस्टमर आहे त्यांच्या, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. मी लोहगावमध्ये राहते आणि लोहगाव ह्या ठिकाणी मला हे असं पार्लर करता आलं हे खूपच सुंदर आणि माझ्यासाठी खूप ग्रेट झालं आहे. म्हणजे कसं की ॲक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे आमचा की आमची इथे ना खाली टाकी होती, त्या टाकीच्या ठिकाणी ओल येत होती, सॉरी भिंतीला ओल येत होती तुमच्या, भिंतीला ओल येत होती, भिंतीला ओल येत असल्यामुळे आम्ही कन्फ्युज झालो ना की इथे काय युज करायचं. कारण कसं कलर जर दिला तर त्याचे पापडे येतात, कलर निघतो, वॉलपेपर लावला तर त्याचं काहीच नाही ना. त्यामुळे विचार करत होतो तर आम्हाला युट्यूबवर एका ठिकाणी असं दिसलं की असं आहेत काहीतरी युज करतात, पण आम्हाला वाटलं की पुण्यामध्ये आहे का नाही माहीत नाही, पण आम्ही सर्च केलं, शोध काढला आणि भेटले. तुमचं नाव? ठीक आहे. मग आम्ही कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला बरेचसे हे शीट्स वगैरे दाखवले, पण मी कन्फ्युजच होते हे नक्की काय आहे. पण जेव्हा त्यांच्याशी भेटले, त्यांनी दाखवलं त्यांचं काम कुठे कुठे चालू आहे, मग मला थोडंसं सॅटिस्फॅक्शन झालं की होईल काहीतरी. बिझनेस बेन्सचे जे प्रोडक्ट आहे ना ते खूपच सुंदर आहे, ह्याच्यामुळे माझ्या पार्लरला, माझं पार्लर जे त्याचं नाव आहे की क्वीन, द क्वीन ब्युटी पार्लर, त्याला खूपच सुंदर ग्रो येत आहे. कारण का तर हे पूर्णपणे ह्या लुकमुळं आणि हा लुक फक्त बिझनेस बेन या प्रोडक्टमुळेच आलेला आहे. नमस्कार, आता आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहेत खराडी इथे. आम्ही जे काम केलेलं आहे एका बंगलोचं, 3 BHK बंगलो आहे त्याचं आम्ही काम केलेलं आहे. आता ह्याचा पण तुम्ही लुक बघू शकता. आणि आमचे जे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत की ताठे साहेब, तर त्यांना आपण 2 मिनिटं 2 प्रश्न विचारूया की सर तुम्हाला कसं वाटलं आमचं काम आणि हे मुख्य प्रोडक्ट कसं वाटलं तुम्हाला? मेन महत्त्वाचं हे आहे की ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये राहता त्यावेळेस ज्यावेळेस कलरचं काम करायचं असतं बरोबर, तो जो त्रास असतो तो फार कमी होतो, पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्ट बरोबर आहे. तर तुमच्या कामानंतर मला असं आठवलं की मला वाटलं
की माझं घर आरशासारखं झालं, ट्रान्सपरंट, म्हणजे आपण क्लिअरिटी जे म्हणतो किंवा स्वच्छता म्हणतो. अजून एक मला एक तुमचा तुम्हाला एक अमूल्य प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही हे शीट बसवण्यासाठी किती वर्ष वेटिंग केलं? 3 वर्षापासून आमचे पूर्ण फॅमिली, माझा मुलगा असू द्या, माझी मिसेस असू द्या, माझी सून असू द्या, यांचा प्रयत्न असा होता. आम्ही असा प्लॅन होता की कलर करता, कलर ऐवजी एक सीट आम्ही बघितलं होतं, माझ्या मुलांनीच बघितलं होतं युट्यूब वरती किंवा याच्यावरती, तर त्याच्यामध्ये त्याला किती वर्ष वेटिंग केलं? मग 3 वर्ष. व्हेरी गुड. 3 वर्षाचं तुम्हाला आता छान फळ मिळालं असं वाटतंय वेटिंग केल्याचं? नक्कीच. फक्त याचं लाईफ किती आहे हे आता कंपनी 15 वर्षांची कलर वॉरंटी दिलेली आहे. बरोबर बरोबर. आणि एकदम मेंटेनन्स फ्री आहे, मेंटेनन्स, क्लिनिंगला एकदम सोपं. बरोबर. आम्ही आमची जी जादुई पेटी आहे जे आम्ही कॅटलॉग केलं आहे पुण्यासाठी स्पेशली मार्केटिंगसाठी, ते तुम्हाला दाखवतंय. आणि ह्या जादुई पेटीमधनं आम्ही 35 लाख रुपये कसे कमवू शकतो हे तुम्हाला आम्ही दाखवतो. हे बघा, हा आमचा कॅटलॉग आहे. इंटेरियर डिझाईनचे वेगवेगळे प्रोडक्ट साहेबांनी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे मॅडमने, पण आपल्याला सलून दाखवलं आहे, घर दाखवलं आहे, कुठे कुठे या प्रोडक्टचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचं प्रत्यक्ष डेमो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेले आहे. सर, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्हाला पण हा व्यवसाय करायचा आहे आणि 40% ते 50% जे प्रॉफिट या व्यवसायामध्ये आहे ते आम्हाला कमवायचं आहे, जर कुणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर कसा काय होऊ शकतो? सर, यामध्ये आपल्याला जास्त काही शिकायची काही गरज नाही आहे. आपल्याला सामान्य म्हणजे ग्रॅज्युएट पोरगा पण एक बिझनेस सुरू करू शकतो. ह्याला आपल्याला कार्पेंटरची एक टीम लागेल सर, फॉर वर्किंग पर्पज. तुम्हाला कमीत कमी 800 ते 1000 स्क्वेअर फीटमध्ये एक वेअरहाऊस लागेल सर माल ठेवण्यासाठी, आणि एक 500 ते 800 पर्यंत तुम्हाला एक डिस्प्लेसाठी एक जागा लागेल सर, रेंटेड असू किंवा स्वतःची असू. तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा, आम्ही जसं या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही घर दाखवले, सलून दाखवले, बरंच कार्यालय दाखवले, ऑफिसेस आहे, हॉस्पिटल्स आहे, बऱ्याच ठिकाणी डिमांड आहे, तर नवीन कस्टमरला, नवीन जो आपला डीलर बनतो किंवा डिस्ट्रीब्युटर बनतो त्याला जर कस्टमर मिळवायचे असतील सुरुवातीला ग्राहक, तर त्यासाठी काय करावं लागेल? सर, त्यासाठी तर सगळ्यात पहिले आपल्याला आपलं डिस्प्ले पहिले तयार करावं लागणार आहे सर. त्याची थोडीफार लोकल मार्केटमध्ये आपण जाहिरात वगैरे करू, ओपनिंग चांगली करायची, जेणेकरून मार्केटमध्ये एक तर कळलं पाहिजे की बाबा हा व्यवसाय, हा बिझनेस सुरू होतोय, नेमकं कसलं बिझनेस आहे, काय आहे. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये 1 किंवा 2 कामं करताल चांगल्या प्लेसमध्ये म्हणा, जिथं पब्लिकचा फ्लो जास्त आहे, येणं जाणं आहे, त्या ठिकाणी समजा आपलं काम झालं तर 4 नाही 10 15 20 100 लोक बघतील सर, आणि असंच करता करता माउथ टू माउथ पब्लिसिटी होणार सर तुमची, आणि या प्रकारे तुमचा बिझनेस पण वाढेल, आणि त्यासाठी सर आपल्याला कंपनी पण सपोर्ट करणार सर. तर मंडळजी, जे काही कार्पेंटर वगैरे आहेत ते कंपनी तुम्हाला तुमच्या एरियामध्ये प्रोव्हाइड करेल, तुमच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल की कशा पद्धतीने फिट करण्यात येणार आहे, याचीसुद्धा पूर्ण जी जबाबदारी आहे ती कंपनीचीच आहे. तुम्ही तुमच्या एरियामध्ये फेसबुक कॅम्पेन आहे, ज्या ठिकाणी फेसबुक कॅम्पेन आहे ते लावू शकता, सर्वांना तुम्ही कसं काम करता हे दाखवू शकता. प्रत्येका आजकाल प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, जर त्यांना ते व्हिडिओवरती आवडलं तर ते तुम्हाला डायरेक्ट कॉल करतील, तुम्हाला काम देतील. ज्या ठिकाणी नवीन घरं बनत आहे तिथं प्रत्यक्ष जाऊ शकता, त्यांना व्हिजिट करू शकता, त्यांना आपले डेमो सॅम्पल दाखवू शकता की अशा पद्धतीने आम्ही काम करतो, तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. जवळचे हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, सरकारी कार्यालयं आहेत, या ठिकाणी पण जाऊ शकता. तुम्ही कशा पद्धतीने काम करता, सलून्स आहेत, बऱ्याच ठिकाणी जाऊ व्हिजिट करू शकता, आणि तुमचा डेमो हे काम आम्ही अशा पद्धतीने करून देतो, तुम्हाला करायचं आहे का, आणि दिसायलाही खूप सुंदर आहे, असा कुठलाच व्यक्ती नाही की तो म्हणणार नाही की माझं ऑफिस किंवा माझं हॉस्पिटल किंवा माझं कार्यालय इतकं सुंदर असू नये, प्रत्येकाला आवडणारं असं हे प्रोडक्ट आहे. सर, इन्व्हेस्टमेंट किती होऊ शकते सर्वात शेवटचा प्रश्न? सर, आपल्याला साधारण ह्याच्यामध्ये 8 ते 10 लाखापर्यंत आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो सर. आणि जसं आता मी पुण्याच्या मॅडमचं बघितली की वर्षाला जवळपास त्यांचा 35 लाखाचा व्यवसाय आहे, तुमचा किती आहे आणि एंड करूया आपण. सर, आता आपला जे टर्नओवर जे आहे समजा जे बिझनेस आहे
तर आता मी वैयक्तिक हे म्हणजे आता आपण रिसेंटली सुरुवात केलेली आहे सर, 1-6 ते 8 महिने झालेले आहेत. तरी तुम्ही एक दर महिन्याला 1-2 ते 3 लाखाचा तुम्ही बिझनेस कन्सिडर करून धरू शकता सर. म्हणजे मंडळी थोडक्यात जर 40% प्रॉफिट जर कंपनी म्हणते त्याप्रमाणे बघितलं तर 1,00,000 रुपये तरी साहेब महिना कमवत आहेत. कमीत कमी तुम्हाला सांगतो आहे हे कमीत कमी झालं, हे तुम्ही महिन्याचे 3-4 लाख पण कमवू शकता. हे तुमच्या एफर्टवर डिपेंड आहे, हे तुम्ही कसं करता. आज सरांनी कसा प्रश्न केला की बाप कमीत कमी याच्यामध्ये आपण किती कमवू शकतो, तर हा प्रश्न जो करणारा माणूस आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं सर. नाहीतर आपण काय व्यवसाय सुरू केला आहे, आपण म्हणतो की बाबा आपण शॉप इन्व्हेस्टमेंट केली आणि आपल्याला फक्त लगेच व्यवसाय सुरू होऊन जाईल, वेळ द्यावा लागतो. त्याला वेळ द्यावा लागणार, तेवढे श्रम आहेत सर, तेवढे एफर्ट्स आहेत सर. तुम्हाला पण बाहेर जाऊन थोडी मार्केटिंग करावं लागेल. जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहेत तिथं तुम्हाला भेट द्यावं लागणार आहे. इंजिनियर आर्किटेक्ट्स लोकांशी तुम्हाला भेट द्यावं लागणार आहे सर. सगळ्यांशी बोलावं लागणार आहे. प्रत्येक कस्टमर जे आपले येतील करतील त्याला प्रॉपर एक्सप्लेनेशन देणं आहे. मटेरियल आपलं नवीन आहे सर, सगळ्यांना अवेअरनेस देणं आपलं काम आहे सर. आणि आज मार्केटमध्ये काय आहे सर, अवेअरनेस नाही आहे. लोकांकडे पैसा आहे पण हा पैसा कुठं आणि कसं खर्च करायचं, आपले 2 पैसे कुठं वाचू शकतात ह्याचं नॉलेज नाही आहे सर. तर ती माहिती ही आपण लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपलं काम आहे सर. नक्कीच मंडळी, मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा विषय साहेबांनी सांगितला. जितकी मेहनत तितका पैसा जास्त असलेला असा हा व्यवसाय आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल, बिझनेस बेंच कंपनीचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉल करा, या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती घ्या आणि आवडल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.